महाराष्ट्र में पिछले 2.5 साल से महाविकास आघाड़ी में विधायकों और मंत्रियों के मन में एक टीस थी जिसका अब उद्रेक हो रहा है। महाराष्ट्र के घटनाक्रम को देखते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को नैतिक जिम्मेदारी की भावना के साथ इस्तीफा दे देना चाहिए। अगर एकनाथ शिंदे ने भारतीय जनता पार्टी का समर्थन किया तो हम उनका स्वागत करेंगे। नहीं, उद्धव ठाकरे साहबानी महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात करून हे सरकार बनवली आहे आणि त्यामुळे यांच्या पापाचा घडा आज ना उद्या फुटणार होता। आणि आज जे 2 दिवसापासून जे राज्यामध्ये खलबल सुरू झाले आणि एकनाथराव शिंदे हे बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहे आणि त्यांनी ज्या मुद्द्यावरून आम्ही हिंदुत्वासोबत आहोत, हिंदुत्वासोबत उद्धव ठाकरेंनी यावं, उद्धव ठाकरेंनी यावं अशा प्रकारचा संदेशसुद्धा त्यांना पाठवला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आपण 3 वर्षात पाहिलं असेल का या राज्याचं पूर्ण बंठ्याडार झालं आहे, विकासामध्ये 0 आहे, लेकिन भ्रष्टाचारामध्ये अव्वल राहिलेली ही सरकार आहे। आणि त्याचं मुख्य कारण म्हटलं तर काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनाची तिकडम सरकार आहे, त्याचा परिणाम आपण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये बी पाहला, या विधान परिषदेच्या 5 भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार निवडून आले त्याच्यात बी तुम्ही परिणाम पाहला। भारतीय जनता पक्षापाशी ते 106 आमदार होते, निवडून येण्याकरिता 133 आवश्यकता होती आणि 4 आमदाराले बी निवडून येण्याकरता 2 आमदाराची आवश्यकता होती, तरीसुद्धा 5ही आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले। या सरकारमध्ये आमदारामध्ये इतका मोठ्या प्रमाणात अनरेस्ट आहे, कोणी मंत्री कोणाची ऐकत नाही, कोणी कोणासोबत चर्चा करत नाही, उद्धव ठाकरे घरातून बाहेर निघत नाही आणि त्याच्यामुळे आघाडीच्या सगळ्या आमदारामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनरेस्ट या ठिकाणी पसरलेला आहे। आणि तो अनरेस्ट कुठून निघावा तर हा एक हत्यार लोकशाहीमध्ये जो मतदानाचा अधिकार जो मिळाला आहे आणि तो लोकशाहीच्या माध्यमातूनच आमदारांनी हा रोष त्यांच्यावर काढला आणि म्हणून एकनाथराव शिंदे याच्या अगोदर बी छगन भुजबल साहेबांनी बंड केलं, गणेश नाईकांनी बंड केलं, नारायणराव राणे साहेबांनी बी बंड केलं, लेकिन शिवसेनेच्या इतिहासामध्ये हे इतकं मोठं हे बंड आणि आज 40 वर्त त्यांच्याकडे अगर आमदार असतील, आज शिवसेना टोटली खाली झाली आहे आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी उचललेलं कदम घेतलेला निर्णय हे निश्चित स्वरूपात स्वागत योग्य आहे। आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं हे राज्य 3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं चालवलं आणि त्याच्यामुळे राज्याची जनता बी दुखी आहे, कारण सगळ्या क्षेत्रामध्ये हे फेल झालेलं सरकार आहे। नाही ना, भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, भारतीय जनता पक्षाला अगर तोडफोड करून सरकार बनवायचं असतं तर त्याच वेळेस त्यांनी सरकार बनवली असती, परंतु भारतीय जनता पक्षाने या 3 लोकांनी एकमत केलं, शिवसेनेने राज्याच्या जनतेसोबत भारतीय जनता पक्षासोबत विश्वासघात केला आणि विश्वासघात करून हे सरकार त्यांनी निर्माण केलं। अगर राज्याच्या भारतीय जनता पक्ष केंद्रातल्या नेतृत्वाला अगर त्याच वेळेस वाटलं असतं तर त्याच वेळेस सरकार बनली असती, परंतु भारतीय जनता पक्षाने कुठेही अशा प्रकारचे हस्तक्षेप केलं नाही। तुम्ही अगर गद्दारी करून सरकार बनवलं आहे तर तुम्ही हे सरकार चालवा, परंतु 3 वर्षामध्ये हे सरकार टोटली फेल झालं। आणि अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.